सरकारी कर्मचारी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत. सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. जुन्या निवृत्ती वेतनाच्या मागणीसाठी संपाचा इशारा देण्यात आला आहे. तर जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी केली जाते. याआधी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता. त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं. शासकीय कामकाज थांबलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना काही आश्वासनं देण्यात आलेली होती. त्यांचा हा संप मागे घेतला गेला असला तरी देखील त्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत. जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी ते करत आहेत. पेन्शन विषयीचा निर्णय झाला असला तरी देखील त्याच्यामध्ये 2005 पूर्वीचे जे रुजू झालेले कर्मचारी आहेत त्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. मात्र 2005 नंतर जे कर्मचारी रुजू झालेत त्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जातो. आणि त्यामुळे आता आश्वासन देऊन सुद्धा अद्याप अधिसूचना निघालेली नसल्यानं या मागणीसाठी 17 लाख कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचं पाहायला मिळालेलं आहे. आणि येत्या 29 ऑगस्ट पासून हे कर्मचारी बेमुदत संपावर जाणार. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.